नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार समितीचे आत्तापर्यंत उपलब्ध झालेले आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तेरा हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक आज आली होती सरासरी बाजारभाव एक हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते तर एक दोन क्वालिटीचे टॉप अक्कल एक हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज विकले आहेत त्यानंतर उमराणे येथे आज सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक दोन टॉप क्वालिटीचे वक्कल एक हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार आठशे सहासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले कळवण येथे सुपर क्वालिटीच्या कांद्याचे एक दोन वक्कल एक हजार सहाशे पन्नास ते एक हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गुल्टी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे एक नंबर क्वालिटी कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत एक दोन वक्कल विकले तर दोन नंबर क्वालिटी कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गुल्टी एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टा एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर खात चारशे पाच पन्नास ते नऊशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली वणी येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गुल्टी सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवड येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप एक दोन वक्कल एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले कांद्याचा गोलटा सरासरी एक हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त एक हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल विकला मुंगे तेरा हजार क्विंटल वळेकांची आवक आली होती सर्वसाधारण बाजारभाव एक हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला येथे नऊ हजार क्विंटल वळेळी कांदे जाव खाली होती सरासरी बाजार भाऊ एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार सहाशे अडसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले सुले ते सहा हजार क्विंटल वनळे कांदे जाऊ खाली होती सरासरी बाजार भाऊ एक हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार सातशे सतरा रुपये क्विंटलपर्यंत विकले नांदगाव येथे सरासरी कांदे एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटलपर्यंत विकले बोटाने येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप एक दोन वक्कल एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले इंदोर मंडी येथे आज पंचावन्न हजारपेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आली होती दोन वक्कल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एवरेज कांदे एक हजार पाचशे ते हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोटा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टी एक हजार शंभर ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा